तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलं ती म्हणजे पुरवठ्याची संकल्पना आणि पुरवठ्यावर प्रभाव टाकणारे घटक. आज आपण पाहणार आहोत पुरवठ्याचा नियम. आज आपल्याला पाहायचं आहे पुरवठा नियम. पुरवठा नियम, लॉ ऑफ सप्लाय. लॉ ऑफ सप्लाय, पुरवठा नियम आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आपण सुरुवातीला पाहू की कुठलाही उत्पादक असो किंवा कुठलाही विक्रेता असो, ज्यावेळी वस्तूच्या विक्रीचा तो निर्णय घेत असतो तेव्हा दोन गोष्टींचा तो विचार करतो. एक म्हणजे त्याला त्या वस्तूचा उत्पादन खर्च किती येणार आहे, आणि दुसरी बाब तो बघतो की त्याला बाजारामध्ये त्या वस्तूला किती किंमत मिळणार आहे. म्हणजेच दोन गोष्टी त्याला विचारात घ्यायच्या आहे. एक घ्यायचे आहे त्याला वस्तूचा उत्पादन खर्च किती आहे, आणि दुसरं पाहायचं आपल्याला त्याला की वस्तूला बाजारामध्ये किती किंमत मिळणार आहे. म्हणजे उत्पादन खर्च आणि किंमत या दोन बाबी त्याला विचारात घ्याव्या लागतील. समजा उत्पादन खर्च कमी असेल आणि वस्तूला मिळणारी किंमत कशी असेल, जास्त असेल. उत्पादन खर्च कसा येत असेल, त्याला कमी येत असेल, आणि बाजारामध्ये त्याला वस्तूची जी किंमत आहे ती कशी असेल, जास्त असेल. तर निश्चितच त्याला मिळणारा जो नफा आहे तो नफा सुद्धा कसा राहील, जास्त राहील. त्याला मिळणारा नफा कसा राहणार, जास्त राहणार. म्हणजेच उत्पादन खर्च कमी आणि वस्तूची किंमत जर जास्त तर त्याला मिळणारा नफा जास्त. उदाहरण आपण या ठिकाणी पाहू की समजा उदाहरणार्थ की एक पेन उत्पादित करण्यासाठी जो येणारा खर्च आहे, एका पेनचा जो उत्पादन खर्च आहे तो, एका पेनचा खर्च जो आहे उत्पादन खर्च तो जर असेल 5 रुपये, किती असेल उत्पादन खर्च, 5 रुपये असेल, आणि बाजारामध्ये या पेनला मिळणारी जी किंमत आहे हे किंमत जर असेल 8 रुपये, किती असणार, 8 रुपये, तर त्याला जो मिळणारा नफा असणार आहे तो नफा किती असणार आहे, 3 रुपये असणार आहे. किती असणार आहे, 3 रुपये असणार आहे. कारण मिळणारी जी किंमत आहे, मिळणारी जी प्राप्ती आहे, त्या प्राप्तीतून मिळणारी किंमत म्हणजेच काय आहे, प्राप्ती. त्याला एका पेन पासून होणारी जी प्राप्ती आहे किंवा त्याला आपण म्हणू किंमत, या किमतीतून काय वजा केला आपण, जो खर्च आहे उत्पादन खर्च जो आहे पेनचा एका, तो खर्च वजा केला तर आपल्याला काय मिळणार आहे, नफा मिळणार आहे. म्हणजे पेनची जी किंमत आहे ती होती 8 रुपये, उत्पादन खर्च होता 5 रुपये, आणि मिळणारा जो नफा आहे तो किती आहे, 3 रुपये त्याला प्रतिपेनचा मागे मिळेल. म्हणजेच काय की उत्पादन खर्च कमी असेल आणि किंमत जास्त असेल तर मिळणारा नफा जास्त. समजा पेनची किंमत या ठिकाणी आपण पाहू की 10 रुपयाला तो पेन विकला आणि उत्पादन खर्च जो आहे तो 5 रुपये असेल, तर मिळणारा जो नफा आहे तो आता किती रुपये राहील, 5 रुपये राहील. कारण खर्च 5 रुपये आणि किंमत आहे 10 रुपये. म्हणजेच काय की किंमत आणि खर्च, उत्पादन खर्च आणि किंमतीतलं अंतर जितकं जास्त तितका मिळणारा नफा कसा राहणार आहे, जास्त राहणार आहे. तर अशा पद्धतीने उत्पादक उत्पादन करत असताना या दोन गोष्टींचा तो पहिले विचार करतो की मला खर्च किती येणार आहे आणि माझ्या वस्तूला बाजारामध्ये किती किंमत मिळणार आहे. आणि मग जेव्हा त्याच्या लक्षात येतं की खर्चापेक्षा मला मिळणारी किंमत जास्त आहे, तर तो उत्पादन करण्यासाठी सहजासहजी काय होतो, मग सहज तयार होऊन जातो. आणि म्हणून उत्पादन खर्च आणि प्राप्ती किंवा किंमत या दोघांचा विचार करून तो उत्पादन करत असतो. आता महत्तम नफा प्राप्त करणे हे त्याचं उद्दिष्ट असल्यामुळे तो कमीत कमी खर्चामध्ये महत्तम उत्पादन कसं होईल याचा तो नेहमी काय करत असतो, विचार करत असतो. कारण कुठलाही उत्पादक घ्या, कुठलाही विक्रेता घ्या, त्याला असं वाटतं की मला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त काय करता आलं पाहिजे, उत्पादन करता आलं पाहिजे, आणि माझं जे ध्येय आहे, माझं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट मला पूर्ण करता आलं पाहिजे. त्यानंतर आपण पाहू पुरवठा नियमाची व्याख्या. आता आपल्याला पाहिजे आहे पुरवठा नियमाची, आपण काय पाहणार आहोत, व्याख्या पाहणार आहोत. पुरवठा नियमाची व्याख्या पाहत असताना इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत कमी झाली असता
पुरवठा कमी होतो आणि किंमत जास्त झाली असता पुरवठा जास्त होतो, म्हणजेच किमतीच्या समदिशेने. किमतीच्या समदिशेने काय बदलतो? पुरवठा बदलतो. किमतीच्या समदिशेने पुरवठा बदलतो. किंमत कमी, पुरवठा कमी, किंमत जास्त, तर पुरवठा सुद्धा कसा होतो? जास्त होतो. म्हणजेच किमतीच्या समदिशेने काय बदलत असतो? पुरवठा बदलत असतो. आता आपल्याला पुरवठा नियम पाहत असताना काही गृहिते जी आहेत त्या गृहितांवर हा नियम आधारित आहे, आणि म्हणून पुरवठा नियमाची आपल्याला काही गृहिते पाहायची आहे की ज्या गृहितांवर हा जो नियम आहे तो आधारलेला आहे. त्यातलं पहिलं गृहित आहे महत्तम नफा प्राप्त करणे. उद्दिष्ट काय? संघटकाचा, संयोजकाचा, विक्रेत्याचा किंवा उत्पादकाचा महत्तम नफा प्राप्त करणे, हे पहिलं गृहित आहे. महत्तम नफा प्राप्त करणे हे संघटकाचं, संयोजकाचं, उत्पादकाचं किंवा विक्रेत्याचं पहिलं उद्दिष्ट आहे. त्यानंतर दुसरं गृहित आहे उत्पादन तंत्र स्थिर असते. उत्पादन तंत्र कसं असतं? उत्पादन तंत्र स्थिर असतं. उत्पादन तंत्र स्थिर असते या गृहितावर हा नियम जो आहे तो आधारलेला आहे. त्यानंतर तिसरं आहे उत्पादन घटकांच्या किमती सुद्धा स्थिर असतात. कशाच्या किमती? उत्पादन घटक. उत्पादन करत असताना जे जे घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संघटक, जेवढे जेवढे घटक असेल त्या उत्पादन घटकांच्या किमती ज्या आहेत त्या किमती सुद्धा कशा असतात? स्थिर असतात. या गृहितावर हा नियम आधारलेला आहे. म्हणून चौथं गृहित आहे उत्पादन घटकांच्या ज्या किमती आहे त्या किमती स्थिर असतात. त्यानंतर ग्राहक आणि विक्रेते. ग्राहक आणि विक्रेते, ग्राहक व विक्रेते यांच्या आवडीनिवडी ज्या आहे, ग्राहक आणि विक्रेते यांच्या आवडीनिवडी सुद्धा कशा असतात? स्थिर असतात. ग्राहक आणि विक्रेते यांच्या आवडीनिवडी सुद्धा स्थिर असतात हेही गृहित या नियमासाठी घेतलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सरकारचं जे धोरण आहे, सरकारचे जे धोरण आहे हे सरकारचे धोरण किंवा सरकारी धोरण जे आहे हे सुद्धा कसे असावे? स्थिर असावे. सरकारी धोरण जे आहे ते सुद्धा स्थिर असावे असंही गृहित या नियमासाठी घेतलेलं आहे. आणि वाहतुकीच्या ज्या सोयी आहे या पर्याप्त प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. वाहतुकीच्या सोयी ज्या आहे त्या वाहतुकीच्या सोयी पुरेशा प्रमाणामध्ये, त्याला आपण म्हणतो पर्याप्त प्रमाणात उपलब्ध असतात, हे सुद्धा गृहित या नियमासाठी आपल्याला घेतलेलं दिसून येतं. आणि उत्पादन खर्च जो आहे हा उत्पादन खर्च सुद्धा कसा असतो? स्थिर असतो. उत्पादन खर्च जो आहे हा खर्च सुद्धा कसा असतो? स्थिर असतो. हे देखील एक गृहित या नियमाचं आपल्याला दिसतं. तर आपण पाहिलं की पुरवठा नियमाची व्याख्या आपण पाहिली, त्यामध्ये आपण पाहिलं की किमतीच्या समदिशेने पुरवठा बदलतो. किमतीच्या समदिशेने पुरवठा बदलतो. किंमत जास्त, पुरवठा जास्त. किंमत कमी, पुरवठा कमी. आणि त्यानंतर पहिली आपण पुरवठा नियमाची गृहिते. आता आपण हा जो नियम आहे हा उदाहरण आणि आकृतीच्या साह्याने काय करणार आहोत? स्पष्ट करणार आहोत. जो पुरवठ्याचा नियम आहे हा पुरवठा नियम आपल्याला उदाहरण आणि आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करावयाचा आहे. तर सुरुवातीला आपण पाहू पुरवठा नियमाचं उदाहरण जे आहे ते पुरवठा नियम जो आहे का काल्पनिक उदाहरणाच्या द्वारे आपण स्पष्ट करू. तर सुरुवातीला पुरवठा नियमाचं उदाहरण आपण पाहू. पुरवठा नियम जो आहे त्याचं आपण काय पाहणार आहोत? सुरुवातीला उदाहरण पाहणार आहोत. या उदाहरणामध्ये आपल्याला दोन गोष्टी पाहायच्या आहे, एक म्हणजे किंमत आणि दुसरी म्हणजे पुरवठा. तर आपण या ठिकाणी पाहू पेनची किंमत पाहू. आपण पेनची किंमत आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आपण पाहू की बाजारामध्ये होणारा पेनचा पुरवठा हा आपल्याला नगामध्ये पाहायचा आहे, आणि पेनची किंमत जी आहे ती आपण रुपयामध्ये पाहणार आहोत. आता आपण पाहू की पेनची किंमत आहे 10 रुपये नग. पेनची जी किंमत आहे 10 रुपये प्रति नग. 10 रुपये प्रति नग किंमत असताना पेनचा जो पुरवठा आहे तो आहे
शंभर नगाचा, किती नगाचा आहे? शंभर नगाचा आहे. त्यानंतर पेनची किंमत वाढून 20 रुपये झाली. पेनची किंमत वाढून किती नग किती रुपये झाली? प्रतिनग 20 रुपये प्रतिनग पेनची किंमत झाली. तर किंमत वाढल्याबरोबर या ठिकाणी पुरवठा देखील काय झालेला आहे? वाढलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पेनची किंमत जी आहे ती 30 रुपये प्रतिनग झाली. तर इकडे पुन्हा पुरवठा वाढला, तो झाला 300 नगांचा. त्यानंतर 40 रुपये प्रतिनग पेनची किंमत झाली. तर पुरवठा जो आहे तो झाला 400 नगाचा आणि 50 रुपये प्रतिनग झाला पेन. तर पुरवठा जो आहे तो झाला 500 नगाचा. म्हणजेच काय की ज्यावेळी किंमत कमी होती पेनची, तेव्हा पेनचा पुरवठा देखील कमी होता. आणि जसजशी पेनची किंमत ही वाढत गेली तसतसा पेनचा पुरवठा देखील वाढत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच किमतीच्या कोणत्या दिशेने? किमतीच्या समदिशेने. किमतीच्या समदिशेने वस्तूचा जो पुरवठा आहे तो वस्तूचा पुरवठा आपल्याला बदललेला दिसतो. आता ह्याच उदाहरणावरून आपण पुरवठा नियमाची काय काढणार आहोत? आकृती काढणार आहोत. की पुरवठा नियम जो आहे तो आकृतीच्या साह्याने आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. या आकृतीमध्ये आपण सुरुवातीला पाहू अक्ष या आसावर पेनचा आपल्याला पुरवठा पाहायचा आहे आणि अय या आसावर आपल्याला पेनची किंमत पाहावायची आहे. या आसार आपण पेनची किंमत पाहणार आहोत आणि अक्ष आसार आपण पेनचा पुरवठा पाहणार आहोत. पेनच्या किमतीमध्ये आपण पाहू 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये आणि 50 रुपये. त्यानंतर आपल्याला पेनच्या पुरवठ्यामध्ये पाहायचं आहे. पेनचा पुरवठा आपण नगामध्ये पाहणार आहोत. पेनच्या पुरवठ्यामध्ये आपल्याला 100 नग, 200 नग, 300 नग, 400 नग आणि 500 नग असे नग आपण पेनचे पाहिले. आपण सुरुवातीला पाहू की पेनची किंमत किती रुपये होती? 10 रुपये प्रति नग. त्यावेळी पेनचा पुरवठा जो आहे तो आपल्याला दिसतो 100 नगांचा. त्यानंतर पेन 20 रुपये प्रति नग झाला, पुरवठा झाला 200 नगांचा. पेन 300 रुपये प्रति 30 रुपये प्रति नग, त्यावेळी पुरवठा झाला 300 नगांचा. 40 रुपये प्रति नग, 40 रुपये प्रति नग, तेव्हा पुरवठा झाला 400 नगांचा. आणि 50 रुपये प्रति नग, तेव्हा पुरवठा झाला 500 नगांचा. आपल्याला 5 बिंदू मिळाले. त्याला आपण नाव दिलं अ, ब, क, ड आणि ए. हे 5 बिंदू आपल्याला मिळाले. आता आपल्याला हे 5 बिंदू जोडायचे आहे. हे 5 बिंदू जोडल्यानंतर आपल्याला जो वक्र मिळणार आहे, 5 बिंदू जोडल्यानंतर आपल्याला जो वक्र मिळणार आहे त्या वक्राला आपण नाव देऊ. 5 बिंदू जोडल्यानंतर आपल्याला जो वक्र मिळाला त्या वक्राला आपण नाव देऊ प प. वक्राला नाव दिलं आपण प प. प प हा कोणता वक्र आहे? पुरवठा वक्र आहे. प प हा कोणता वक्र आहे? प प हा पुरवठा वक्र आहे. हा वक्र आपल्याला आता कसा दिसतो? खालून वर जाणारा, खालून वर जाणारा. कोणत्या आकाराचा दिसतो? धन आकाराचा दिसतो. कोणत्या आकाराचा दिसतो? हा धन आकार आहे. मागणी वक्राचा आकार कसा होता? ऋण आकार होता. पुरवठा वक्राचा आकार कसा आहे? धन आकार आहे. कारण किमतीच्या
समदिशेने किमतीच्या समदिशेने पुरवठा बदलतो म्हणून पुरवठा वक्राचा आकार खालून वर जाणारा धन आकाराचा दिसून येतो. मागणी वक्राचा आकार ऋण का होता तर किमतीच्या व्यस्त दिशेने मागणी बदलते म्हणून मागणी वक्राचा आकार हा ऋण होता. तर किमतीच्या समदिशेने पुरवठा बदलतो म्हणून पुरवठा वक्राचा जो आकार आहे हा आपल्याला कसा दिसतो धनात्मक स्वरूपाचा किंवा धन आकाराचा आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी आपण पाहिलं की किंमत कमी तेव्हा पुरवठा कमी, किंमत जशी वाढत गेली किंमत 20 रुपये, पुरवठा 200 नगाचा झाला किंमत 30 रुपये, 300 नगाचा किंमत 40 रुपये, 400 नगाचा किंमत 50 रुपये, तर 500 नगाचा जशी किंमत वाढत गेली तसतसा पुरवठा देखील वाढत गेल्याचा आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने आपण आज पाहिलं की पुरवठा नियमाचा पुरवठा नियमाची व्याख्या आपण बघितली. त्यानंतर पुरवठा नियमासाठी जी गृहित परिस्थिती आहे ती गृहित परिस्थिती आपण बघितली. त्यानंतर पुरवठा नियमाचं आपण उदाहरण बघितलं आणि त्या उदाहरणाच्या साह्याने आपण पुरवठा नियमाची काय बघितली आकृती या ठिकाणी आपण बघितली. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पुरवठा नियम उदाहरण आणि आकृतीसह आपण या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. आपण पुढच्या तासिकेमध्ये पुढचा टॉपिक या ठिकाणी पाहू, त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे मागणीची लवचिकता. त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत मागणीची लवचिकता आपल्याला पुढच्या तासिकेमध्ये पाहायचं आहे. तर आज आपण इथे थांबू. ठीक आहे, ओके.